21 जून हा देशभरात सर्वत्र योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. अमरावती शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर योग साधना वतीने योगासने करून योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह तब्बल 5,000 नागरिकांनी योगासने करून योग दिन साजरा केला. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून केवळ भारतातच नाही तर 184 देशात साजरा केला जातो. योगासनांमुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य देखील चांगलं राखण्यासाठी मदत होते. आजच्या युगात धकाधकीच्या जीवनात व्यायाम करणे अति गरजेचे झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक शासकीय कार्यालयात योग दिन साजरा करणे हा केंद्र सरकारने आदेश काढला. यामुळेच आज प्रत्येक शासकीय कार्यालयासह खासगी संस्थांनी सर्वत्र योग दिन योगासने करून मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर योग साधना वतीने विविध योगासने करून मोठ्या आनंदात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग साधना योग प्रशिक्षक अनिल राठी यांनी प्राणायाम, भुंजगासन, मत्स्यासन, मयूरसन, धनुरासन सह ध्यान साधना करण्यात आली. या ठिकाणी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव माधुरी चेणके, प्राध्यापक संजय तिरथकर, भाजपा शहराध्यक्ष किरण पातुरकर, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, मनपा सहाय्यक अभियंता नितीन बोबडे सह युवक युवती आणि वृद्ध नागरिकांनी सहभाग घेतला. शहरात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ प्रांगणावर आयोजित केलेल्या योगासन कार्यक्रमात तब्बल 5,000 नागरिकांनी सहभाग घेतल्याने अमरावती जिल्ह्यात सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे बोलले जात आहे. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी सुद्धा योगासनेत सहभाग घेऊन सर्व नागरिकांनी आरोग्य सुखदायी ठेवण्यासाठी योगा करावे असे आवाहन केले. संपूर्ण जगामध्ये 185 देशामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ऋषी पतंजलींनी निर्माण केलेल्या या योगाला संपूर्ण भारतभर त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. भारतामध्ये प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये योग रोज केला जातो. आणि आज भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी युनोमध्ये योग करतात. योगाच्यामुळे मानसिक शांती, शारीरिक व्याधीपासून मुक्ती आणि चांगलं आरोग्य, निरामय आरोग्य सर्वांना प्राप्त होतं. आणि म्हणून सर्व कोणताही धर्म असो, जात असो, पंथ असो, सर्वांसाठी योग लाभदायक आहे. आता पश्चिमी विज्ञानसुद्धा सांगतं की योगामुळं शरीरामध्ये मनामध्ये परिवर्तन होतं आणि मनशांती लाभते. आज मी अमरावतीमधील जागतिक कीर्तीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये 5,000 व्यक्तींच्या सोबत योग साधना केली. रोज आपल्या निरामय आरोग्याकरता आणि वैश्विक शांतीकरता सर्वांनी योग करावा असं माननीय प्रधानमंत्र्यांचं आवाहन आहे. ते आव्हान मी सुद्धा करतो. हरिओम. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ सचिव माधुरी चेणके, प्राध्यापक संजय तिरथकर, योग प्रशिक्षक अनिल राठी यांनी सुद्धा योगाबद्दल आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात. आंतरराष्ट्रीय 9वा योग दिवस पर आप सभी को ढेर सारी शुभकामना है. पिछले लगभग 18 साल से हमारा योग वर्ग यहाँ पर चल रहा है बाबा रामदेव जी के आशीर्वाद से और प्रभाकर राव जी वैद्य आदरणीय पद्मश्री इन्होंने हमें बैठने के लिए यहाँ जगह दी है. और एक भी दिन कोरोना पीरियड छोड़ दो तो एक भी दिन यहाँ पर क्लास कभी बंद नहीं हुआ है, चाहे कर्फ्यू लगे या कुछ भी लगे, और एक भी मिनट लेट नहीं हुआ है. और हज़ारों साधक यहाँ पर अभी तक पढ़कर गए हैं, सैकड़ों साधक आज भी आते हैं. तो ये केवल और केवल कि योग के प्रति साधकों का जो प्रेम है, स्वास्थ्य के प्रति जो प्रेम है, और उसके बाद आदरणीय मोदी साहब ने जो जगाया है, तो उसके लिए मैं उनका तहे दिल से धन्यवाद अदा करता हूँ और पूरी दुनिया का धन्यवाद अदा करना चाहता हूँ कि इतने देशों में आज अंतर्राष्ट्रीय योग दिन इतना इसका इम्पोर्टेंस समझकर आज ये सारे लोग कर रहे हैं. आप सभी का शुक्रिया और विशेषकर मीडिया का शुक्रिया करना चाहता हूँ क्योंकि बगैर मीडिया के ये संभव ही नहीं था. करो आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस भारताचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या योग दिवसाची सुरुवात केली. संपूर्ण जगाला योगाची महती आणि योगाचा उपयोग या माध्यमातून समजलेला आहे. नुसतं भारतच नाही तर संपूर्ण जगातले विविध देश, जवळपास 184 देश आज योगसाधना करत स्वतःची मानसिक आणि शारीरिक स्वस्थता संपादित करीत आहे. श्री हनुमान व्यायाम सारक मंडळ
1924 पासून योगाशी जुळलेला आहे, योगाचा प्रचार प्रसार करीत आहे आणि या संदर्भात वेगवेगळे कोर्सेससुद्धा चालवत आहे। आज 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या श्री हनुमान व्यायाम सराक मंडळातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देते आणि आवाहन करते कि सगळ्यांनी नियमित योग साधना करून आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चिरकाल टिका। धन्यवाद। आज श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये 21 जून रोजी 5000 विद्यार्थी समवेत योगा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला आणि योगाने मन आणि शरीर मजबूत होते।